हिंगोली जिल्ह्यातील सर्व फुले शाहू आंबेडकर जनतेला आवाहन करण्यात येते की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नात रमाबाई आनंद तेलतुंबडे तथा सामाजिक विचारवंत डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना 2018 साली मनु वाद्य यांनी घडून आणलेल्या भीमा कारेगाव हल्ल्यामध्ये खोट्या गुन्ह्यात अडकून या खोट्या गुन्ह्यात दिनांक 14 एप्रिल 2020 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी अटक करण्यात आली. 2018 साली मनोहर कुलकर्णी आणि मिलिंद एकबोटे यांनी भीमा कारेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर हल्ला घडून आणला होता. या विरोधात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवून मनोहर कुलकर्णी आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा केंद्र सरकार यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब यांचे मेव्हणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नात जवई डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना गोवल्या प्रकरणाच्या निषेधार्थ जाहीर आवाहन. आंबेडकरी समाजाचे तारणहार डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांच्या पाठीशी ताकदीनिशी समाज उभा असल्याचे जाहीर आवाहन यावेळेस करण्यात आले. माहीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 तारखेला महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये मोठ्या हर्ष आणि जल्लोषात साजरी झाली. आणि त्या 14 एप्रिलच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नात जावई ज्येष्ठ आंबेडकर विचारवंत डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना या भारत देशातील केंद्र सरकारच्या NIA या संस्थेने अटक केलेली आहे. आणि या देशातील जे बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंकित करणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे. डॉक्टर आनंद तुंबडेची अटक म्हणजेच एक पुरोगामी नेत्यांची अटक आहे असं मी समजतो. म्हणून मी या ठिकाणी रिपब्लिकन सेना जिल्हा शाखेच्या वतीने या अटकेचा जाहीर निषेध करतो व त्यांना तात्काळ जामीन सुटका करावी. अन्यथा संचारबंदी उठल्याच्या नंतर आंबेडकरी समूह रस्त्यावर उतरून त्यांना त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील अशी या ठिकाणी मी आपल्यास ग्वाही देतो. MCA न्यूज करिता नागनाथ मुळे, औंढा, नागनाथ, हिंगोली.